नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कोविड-19 प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ. चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. इयत्ता पहिली आणि आपला आजचा विषय आहे गणित. चला तर बालमित्रांनो, आज आपण गणिताचा अभ्यास करूया. अभ्यासणार आहोत हलका आणि जड. जड हलका, पहा बर तुम्हाला या चित्रात काय दिसतंय? उंदीर ममा दिसतोय आणि हत्ती दिसतोय. दोघ जण सी सॉवर बसले आहेत, हो की नाही? आणि मग सी सॉवर बसल्यावरती उंदीर मामा कुठे गेला? त्या फळीवरती वरती गेला. आणि हत्ती खाली गेला एकदम. मग जड जो आहे तो खाली घेऊन जाऊन बसला आहे आणि हलका आहे तो हलगत वर गेला आहे. मग उंदीर मामा कसा आहे? हलका. आणि हत्ती कसा आहे? जड. हत्ती जड, उंदीर मामा हलका. बालमित्रांनो, आज आपण जड आणि हलका म्हणजे काय हे छान पैकी समजून घेऊया. आता चित्र पहा बर. चित्रात काय दिसते तुम्हाला? एक सामानाने भरलेला ट्रक दिसतोय, हो की नाही? आणि आता हे दुसरं चित्र पहा, त्यात काय दिसतंय? एक छोटीशी कार दिसतेय, हो की नाही? मग कार आणि ट्रक या दोघांपैकी जड कोण आहे आणि हलक कोण आहे सांग बर. ट्रक कसा आहे? जड. आणि गाडी कशी आहे? छोटीशी. कार आहे हलकी, हो ना? माता तुमच्या लक्षात आलं की नाही? जड आणि हलका. चित्र बघ. चित्रात काय दिसते तुला सांग बर. हे काय आहे? कलिंगड. अगदी बरोबर, काय आहे? कलिंगड. आणि कलिंगड कसं असतं? जोर असतो, हो की नाही? आणि हे काय आहे? याला स्ट्रॉबेरी म्हणतात. आणि स्ट्रॉबेरी कलिंगड पेक्षा कशी आहे? हलकी. कलिंगड जड, स्ट्रॉबेरी हलकी. चित्र बघ. चित्रात काय दिसते तुला सांग बर. दोन मुलं सामान घेऊन जाताना दिसतायत, हो की नाही? मग कुणाच्या हातातलं सामान जास्त जड आहे? पहा बर. या मुलाने जे सामान घेतलंय ना हातात ते खूप जड आहे. बघा, त्याच्या कपाळावर ना घामाच्या धारा निघत आहेत, हो की नाही? मग त्याच्या पाठीवर असलेलं सामान कसं आहे? जड आहे. आता दुसरा मुलगा पहा, त्याने सामान कसं उचललं आहे? अलगद उचललं आहे. तो हसतो सुद्धा आहे, त्याला काही त्रास होत नाही, होतोय का? नाही ना? मग त्याच्या हातातलं सामान कसं आहे? हलक, है ना? त्याच्या हातातलं पोत कसं आहे? हलक. जड हलक. या तराजूच्या पारड्यात मी एक चेंडू आणि एक पीस ठेवलं. चेंडू कसा आहे सांगा बर. चेंडू जड आहे आणि पीस कसं आहे? पीस
हलके आहे, आहे ना? पहा, चेंडू जोड आहे आणि पीस कसे आहे पहा, वर राहिले ना, पीस एकदम हलके आहे, जोड हलके, समजले तुम्हाला? चेंडू जोड आहे म्हणून त्याचं पारडं कुठे गेलं पहा, खाली गेलं, आणि पीस हलके आहे म्हणून त्याचं पारडं वर आलं. आता या चित्राचे निरीक्षण करा आणि सांगा बरं, जोड कोण आहे आणि हलकं कोण आहे? सफरचंद जोड आहे, ओके ना? त्याचं पारडं खाली आहे म्हणून सफरचंद कसं आहे? जोड आहे. आणि बर्गर कसं आहे? त्याचे पारडे वर गेले आहे म्हणून बर्गर हलके आहे. सफरचंद जोड आहे आणि बर्गर हलके आहे. दोन माकड केळी घेऊन चालली होती. आता नीट पहा बरं, कोणाच्या हातात केळी जास्त आहे? एक आहे बाबा माकड आणि एक आहे चिंटू माकड. आता बाबा माकडाच्या हातात किती केळी आहेत बघा, भरपूर केळी आहेत आणि त्यांना ती खूप जोड झाली आहेत, ओके ना? उचलता येत आहेत का? भरपूर केळी आहेत ना, मग कसं वजन आहे? जोड. त्यांना ती जोड झाली आहे कारण भरपूर केळी त्यांच्या हातात आहेत. आणि चिंटू माकडाच्या हातात किती केळं आहे बघा, एकच केळं आहे. चिंटू माकडाकडे एक केळं आहे त्यामुळे तो छान टणाटण उड्या मारत चालला आहे, है ना? मग त्याच्या हातातलं वजन कसं आहे? हलके. बाबा माकडाच्या हातातलं वजन आहे जड आणि चिंटू माकडाच्या हातातलं वजन आहे हलके. जड हलके. तुम्हाला चित्रात काय दिसते पहा बरं. समुद्रामध्ये एक छोटीशी होडी चालली आहे आणि एक मोठ जहाज चाललंय, ओके नाही? मग आता तुम्ही सांगा बरं मला, यामध्ये हलकं कोण आहे आणि जड कोण आहे? नीट विचार करा आणि सांगा बरं मला. होडी कशी आहे? होडी हलकी आहे. आणि जहाज जड आहे, अगदी बरोबर. जहाज जड आहे आणि होडी त्यापेक्षा हलकी आहे. जहाजापेक्षा होडी हलकी आहे आणि होडी पेक्षा जहाज जड आहे. चित्र पहा, चित्रात काय दिसते तुम्हाला? दोन चेंडू दिसत आहेत, ओके नाही? हा जो पहिला चेंडू आहे की नाही, हा चेंडू क्रिकेट खेळताना वापरतात आणि तो वजनाला कसा असतो माहितीये? खूप जड असतो. आणि हा जो दुसरा चेंडू आहे, हा चेंडू समुद्र किनाऱ्यावरती खेळताना वापरतात किंवा अगदी लहान बाळ असत की नाही त्याला खेळायला देतात, त्याच वजन कस असत? हलक. हा वजनाने हलका असतो, जड हलका. मग क्रिकेटचा चेंडू हा तर लहान आहे, हो की नाही? पण लहान असला तरी तो वजनाने कसा आहे? जड आहे. आणि समुद्रावरती खेळण्याचा हा जो चेंडू आहे, हा वजनाने कसा आहे? हलका आहे. जरी तो मोठा दिसला तरी तो वजनाने कसा आहे? हलका. म्हणजे मोठी वस्तू नेहमीच वजनाने जड असते असे नाही आणि छोटी वस्तू सर्वात वजनाने हलकी असते असेही नाही. आले का लक्षात? मग लक्षात घ्या, क्रिकेटचा चेंडू कसा आहे? जड. आणि समुद्रावर खेळण्याचा चेंडू कसा आहे वजनाने? हलका. जड हलका. समुद्रावर खेळण्याचा चेंडू जरी आकाराने मोठा असला
तरी तो हलका आहे आणि क्रिकेटचा चेंडू जरी आकाराने लहान दिसला तरी तो वजनाला कसा आहे, जड आहे। आता या चित्रात काय दिसते पहा बरं तुम्हाला, झाडाचं पान दिसते आणि दगड दिसतोय। दगड हा पानापेक्षा लहान आहे पण तरी सुद्धा तो खाली बसला आहे, हो ना। आणि पान काय करते पहा, पान हवेत तरंगते। पान आकाराने मोठ आहे पण तरी सुद्धा ते काय होतंय, हवेमध्ये तरंगतंय, हो ना। मग दगड कसा आहे, छोटूसा असला तरी तो जड आहे। आणि पान आकाराने मोठे असले तरी ते कसे आहे, हलके आहे, है ना। दगड छोटा जड आहे आणि मोठ असलेलं पान हे कसं आहे, हलक आहे। चित्र पहा आणि सांगा बरं मला, चित्रात काय दिसते तुला। जंगलचा राजा सिंह दिसतोय आणि इटुकला पिटुकला उंदीर दिसतोय, हो ना। माता उंदीर मामा आणि सिंह यापैकी कोण जड असेल आणि कोण हलक असेल सांगा बरं। हा आहे जंगलचा राजा सिंह आणि हा आहे इटुकला बिटुकला उंदीर मामा। आता जड कोण आहे आणि हलक कोण आहे पहा बरं। सिंह आहे जड आणि टुकला पिटुकला उंदीर आहे हलका। जड हलका दोघांचं वजन केलं तरी टुकला पिटुकला उंदीर कसा आहे, वजनाला हलका आहे। आणि जंगलचा राजा कसा आहे, जड आहे। आता तू चित्र बघ आणि या चित्रात तुला जड वस्तू कुठली दिसते तिचं निरीक्षण कर। आणि जड वस्तू खालील चौकट रंगव। व्हेरी गुड, खूप छान, तू अचूक चौकट रंगवली आहेस। जड वस्तू खालील चौकट रंगव। तुला चित्रात काय दिसते बघ, डाळिंब आणि मोराचं पीस। आता डाळिंब आणि मोराचं पीस यामध्ये जड कोण आहे सांग। व्हेरी गुड, तू अचूक चौकट रंगवलीस, खूप छान। चित्र बघ, चित्रात काय दिसते तुला, चेंडू आणि फुगा, हो ना। माता यातील हलक्या वस्तू खालील चौकट रंगव। चेंडू छोटा आहे, फुगा मोठा आहे पण हलक कोण आहे, फुगा। अगदी बरोबर, खूप छान। जरी फुगा मोठा असला तरी चेंडू पेक्षा तो वजनाने कसा आहे, हलका आहे। चेंडू जड आहे, तू अचूक चौकट रंगवलीस, खूप छान। चित्र बघ आणि जड वाहनाखालील चौकट रंगव। तुला चित्रात काय दिसते, बस दिसते आणि कार दिसते, हो ना। मग जड कोण आहे, व्हेरी गुड, खूप छान, तू अचूक चौकट रंगवलीस, व्हेरी गुड। आता चित्र बघ आणि जड वस्तूला गोल कर। तुला चित्रात दोन पिशव्या दिसतात, एक हलकी आहे एक जड आहे, जड कोणती आहे बघ बरं। व्हेरी गुड, खूप छान, तू जड पिशवीला अचूक गोल केलेस। बालमित्रांनो, आता तुम्हाला मी एक तक्ता दाखवला आहे आणि त्यात काही वस्तू आहेत, हो की नाही। नीट निरीक्षण कर आणि हलक्या वस्तूला गोल कर। पहिल्या चित्रात काय दिसते तुला, खुर्ची आणि फुगा दिसत आहे। मग सांग बरं, खुर्ची आणि फुग्यामध्ये हलक कोण आहे, व्हेरी गुड, तू अचूक गोल केलास।
आता पुढचं चित्र बघ. तुला आगगाडी आणि ट्रक दिसत आहे. आगगाडी आणि ट्रक मध्ये कोण हलके आहे? व्हेरी गुड, खूप छान, तू अचूक गोल केला आहेस. आता पुढच्या चित्राचे निरीक्षण कर. तुला चित्रात काय दिसतंय? कार आणि क्रेन दिसते. अगदी बरोबर. मग हलकं कोण आहे, क्रेन की कार? कार. अगदी बरोबर, क्रेन पेक्षा कार हलकी आहे. खूप छान. आता पुढच्या चित्राचे निरीक्षण कर. तुला त्यामध्ये खुर्ची आणि उशी दिसत आहे. हो ना? मग खुर्ची जड आहे की उशी? कोण हलके आहे, उशी हलकी आहे की खुर्ची? सांग बरे. व्हेरी गुड, उशी हलकी आहे. खूप छान, तू अचूक वस्तूंना गोल केलास. व्हेरी गुड. बालमित्रांनो, आता या चित्राचे निरीक्षण करा आणि मला सांगा की या तक्त्यामध्ये दाखवलेल्या चित्रात जड वस्तू कोणती आहे आणि जड वस्तू खालील चौकटू रंग. भोपळा आणि सफरचंद यात जड कोण आहे? भोपळा. व्हेरी गुड. पुढचं बघ चित्र. बशी आणि टेबल यात कोण जड आहे? टेबल. अचूक चौकट रंगवली. व्हेरी गुड. आता पुढचं चित्र बघ. तुला पक्षाचे पीस दिसत आहे, पंख है ना, एक पीस दिसत आहे ना, आणि झाड. कोण बरं जड आहे? झाड. व्हेरी गुड. आता पुढचं चित्र बघ. मोटरसायकल आणि कार यामध्ये कोण जड आहे? कार. व्हेरी गुड, खूप छान. आता पुढचं चित्र बघ. तुला त्यात काय दिसत आहे? टाचणी आणि खिळा. आता यामध्ये कोण जड आहे? खिळा. व्हेरी गुड, खूप छान. आता तुला दोन मासे दिसतायत, हो की नाही? एक व्हेल फिश आहे, देव मासा, आणि दुसरा साधा मासा आहे. देव मासा कसा असतो? जड असतो. व्हेरी गुड, तू अचूक चौकट रंगवलीस. खूप छान. आता तुला पुढच्या चित्रात काय दिसत आहे? वहीच पान दिसतंय आणि चेंडू दिसतोय. मग सांग बर, या दोघांमध्ये जड कोण आहे? चेंडू. अचूक चौकट रंगवली. व्हेरी गुड. आता पुढचं चित्र पहा. तुला काय दिसत आहे? कप दिसत आहे आणि फुगा. मग जड कोण आहे? व्हेरी गुड, कप जड आहे. तू अचूक चौकट रंगवलीस. तुला छान उत्तर देता आली. व्हेरी गुड, खूप छान. बालमित्रांनो, आज आपण जड आणि हलके हे समजून घेतले. तुम्हाला छान समजले ना? व्हेरी गुड. मग आता तुम्ही तुमच्या पुस्तकातील पान नंबर 69 वरील चौकट रंगवणार आहेत. योग्य प्रमाणे रंगवा. आता आपण इथेच थांबूयात. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद बालमित्रांनो.